13 सत्याग्रह का। आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत, पण मंदिर प्रवेशाने तुमचा सर्वच प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येणार नाही। आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे, ते राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे। पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनास एक प्रकारचे आवाहन आहे। शेकडो वर्षे उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले, तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत का नाही, हाच एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे। हिंदू मन खऱ्याखुऱ्या माणसाला माणूस म्हणवायास तयार आहे का नाही, हाच प्रश्न या सत्याग्रहातून दृष्टी उत्पत्त येणार आहे। उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन लेखले, पण आता तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत का नाही, याच प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे। तो हिंदूंच्या हृदय मंदिरात बदल करण्यासाठी आहे। उच्चवर्णीय हिंदूंच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडविण्याचा एक प्रयत्न आहे। तो यशस्वी होणे वा न होणे हे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे। रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमचा खराखुरा प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही। मंदिर प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम कायापालट होणार आहे असे नाही। आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत। माणसाला माणूस म्हणून वागवावे, माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत, मानवतेची प्रतिष्ठापना करावी, या नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू मन मानवायास तयार आहे का नाही याचीच कसोटी लागणार आहे। हे साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे। उच्चवर्णीय हिंदू याचा विचार करणार आहेत का नाही व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाही हा मुख्य प्रश्न आहे। आम्हाला माहीत आहे मंदिरात दगडाचा देव आहे, त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वशी सुटणार नाही। या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल, पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला आहे असे कोण म्हणेल। पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडून आणण्याचा प्रयत्न आहे। विशिष्ट तात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत। 14 सत्याग्रह का नको। रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्याग्रह करावा काय याबाबत माझा सल्ला विचारला, याबाबत मी आपला फार आभारी आहे। आता सत्याग्रह करणे बरोबर नाही असे कळविताना मला विशेष काही वाटत नाही। मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे ढकलू तर नयेच, पण ती सर्वस्वी बंद करावी। ज्याने सत्याग्रह चालू करायला सांगितले तोच आता सत्याग्रह अजिबात बंद करा असा सल्ला देतो, हे मोठे नवलाईचे व आश्चर्याचेच वाटेल। मला हे सांगताना जरा भीतीच वाटते। मंदिर प्रवेशाची चळवळ जी मी सुरू केली तिचे ध्येय अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी देवाची पूजा अर्चा करीत बसावे व त्यामुळेच आपल्याला मोक्ष मिळेल अशी त्यांनी समजूत करून घेऊन जीवन जगत राहावे हे नव्हे। तशी माझी कधीच समजूत नव्हती। मंदिर प्रवेशाने अस्पृश्यांना हिंदू समाजात स्थान मिळेल, मानाचे स्थान मिळेल असेही माझे मत नव्हते व नाही। अस्पृश्यांना आपल्या मानवी हक्काची जाणीव उत्पन्न व्हावी व ते हक्क मिळविण्यासाठी त्यांच्यात प्रतिपक्षाशी सतत झुंजत राहण्याची चेतना प्रवृत्ती उत्पन्न व्हावी हे होते व हे ध्येय मी साध्य केलेले आहे। कारण या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील अस्पृश्य लोकात मानवी हक्काबद्दल झगडण्याची ईर्ष्या व प्रवृत्ती निर्माण झालेली आहे। याची पुढची पायरी म्हणजे अस्पृश्यांनी शिक्षण प्रसार आणि राजकीय हक्क यांच्यासाठी झगडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे। अस्पृश्य समाज शिक्षणाने समृद्ध झाला व राजकीय हक्काने प्रभावी व बलशाली झाला तर तो हिंदू समाजातील एक उत्कृष्ट घटक म्हणून राहील। पण हे शेवटचे साध्य करण्यासाठी हिंदू समाज धर्म व धर्मशास्त्री यांच्यात आपादमस्तक फेरफार करून आणले पाहिजेत आणि त्यासाठी अस्पृश्यांनी सवर्ण हिंदूंना या कामाला प्रवृत्त करण्यासाठी झगडत राहावे। 15 अखेर पदरात धोंडे टाकले। भाऊराव गायकवाड, रणकांबे, दानी
वगैरे कार्यकर्त्यांना या प्रसंगी तुरुंगवास निष्कारण पत्करावा लागला। त्यातल्या त्यात श्री सावरा तुळशीरामजी काळे यांच्या वृद्ध मातोश्री, त्याचप्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्या मातोश्री बंदीवान झाल्याचे ऐकून खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यताही वाटली। नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवांबद्दल मला मोठा अभिमान वाटतो। अस्पृश्यांनी सर्वतोपरी असलेली विपरीत व बिकट परिस्थिती लक्षात घेता गेल्या 3-4 वर्षात जे स्वावलंबन व जी संघटना प्रत्यक्ष व्यवहारात प्रकट करून दाखविली व ज्या सोशिक व ध्येयवृत्तीचा माझ्या व या बंधू भगिनींनी परिचय करून दिला, ती ही सारी घटना खरोखर अपूर्व अशी आहे। दुसऱ्या कोणाचे साह्य नाही, कोणाची सहानुभूती नाही, उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने सर्वजण नाखुश व विरोधी बनलेले। अशा परिस्थितीत अस्पृश्यांनी अस्पृश्याकरिता व अस्पृश्याच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहासारखी चळवळ सतत 3-4 वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या उत्साहाने व इतक्या संघटितपणे चालवावी ही एकट्या हिंदुस्थानातील नव्हेच तर जगातील सर्व पदतलित जनतेने अभिमान बाळगण्याजोगी घटना आहे असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही। पण ब्राह्मणी धर्माचे मूळ अनुदार व असहिष्णू बनविलेल्या हिंदू समाजाला या सर्व गोष्टीचे काय होय? या सत्याग्रहाच्या रूपाने अस्पृश्य बांधवांनी अस्पृश्य हिंदूंजवळ समतेची कमीत कमी मागणी केली। आपल्या हिंदू बांधवांजवळ अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली, पण या भाकरीऐवजी त्यांच्या पदरात ब्राह्मणादी अस्पृश्य हिंदूंनी दगडधोंडे टाकले। 16 राऊंड टेबल कॉन्फरन्स 1। आता आपणा सर्वांची व माझी जवळजवळ 5-6 महिने भेट होणार नाही या विचाराने माझे हृदय भरून येते। गेल्या 2 वर्षात माझ्याकडून जी काही थोडीफार कामगिरी झाली असेल त्याला हजारो सद्ग्रस्तांनी मदत केली नसती तर माझ्या एकट्याच्या हातून काहीच झाले नसते। मी केलेल्या कामगिरीच्या वाट्यापैकी कायदे कौन्सिलामधील कामास माझे मित्र डॉक्टर सोळंकी यांनी जास्त सहाय्य केले। 1926 साली गव्हर्नरने मला बोलवून विचारले की मला अस्पृश्य वर्गातर्फे डॉक्टर सोळंकी यांना मुंबई कायदे कौन्सिलमध्ये निवडले तर त्यांचे व तुमचे कौन्सिलमध्ये जमेल किंवा नाही। यावर मी उत्तर दिले की डॉक्टर सोळंकी हे चांगले सुशिक्षित असल्याने कौन्सिलमध्ये आमचे जमेल। मी थोडा उद्धट व रागीट असा आहे। कौन्सिलमध्ये असताना डॉक्टर सोळंकी यांच्याशी वागताना तसे दोष मजकडून घडले असतील, परंतु डॉक्टर सोळंकींनी मनात काही एक न बाळगता मनोभावाने मदत केली आहे व म्हणून कौन्सिलच्या सर्व कामाचे श्रेय डॉक्टर सोळंकी यांनाच आहे। कौन्सिलच्या बाहेरच्या गोष्टीत समता संघाने मला फारच मदत केली आहे। श्रीयुत देवराव नाईक यांनी आजपर्यंत मला केलेल्या मदतीवरून मी त्यांना माझा उजवा हात मानतो। मला खात्री आहे की मी 5-6 महिन्यासाठी परदेशात जात आहे, तरी एकमेकाच्या सहवासाने आमचे इतके दादात्म्य झाले आहे की माझ्या मागे श्री नाईकच काम करू शकतील। दुसरे माझे समता संघाचे मित्र श्री प्रधान कद्रेकर कवळी इत्यादी मंडळींनी बरीच मदत केली आहे। तसेच श्री शंकरराव परशा यांनी पैशाच्या बाबतीत फारच मदत केली आहे। श्री शंकररावासारखा आधारस्तंभ दुसरा कोणीच नव्हता। सार्वजनिक कार्याला पैसा आवश्यक असतो, परंतु सुरुवातीस मी काढलेल्या सोलापूर बोर्डिंगच्या वेळी मदजवळ फक्त 500 रुपये हातात होते। नंतर ज्या एका जू मित्रास रुपये 1000 प्रायमसरी नोट लिहून देऊन या बोर्डिंग संस्था सुरू केल्या आहेत त्यात श्री शंकररावांनी फार मदत केली। प्रेस घेण्यासाठी त्यांनी 1800 रुपये मदत केली आहे। आजपर्यंत अस्पृश्य वर्गासाठी जी थोडी बहुत कामगिरी मजकडून झाली आहे तिच्या श्रेयाचे अनेक लोक वेगवेगळ्या कामातले सहकारी भागीदारी आहेत। माझ्या मित्रांना व सहवासातल्या मंडळींना असे वाटते की माझा स्वभाव काव्यमय नाही, मीही असे समजतो, पण माझा स्वभाव अगर वृत्ती काव्यमय नसली तरी माझा आयुष्यक्रम माझे जीवन म्हणजे एक अपूर्व व प्रचंड असे काव्यमय बनत चालले नाही काय? हिंदुस्थानातील एका अस्पृश्याचे महाराजचे पोर पुढे गोलमेज परिषदेत बसेल आणि राष्ट्राची भवितव्यता निर्माण करण्याच्या चर्चेत प्रामुख्याने भाग घेईल हे कोणाला तरी शक्य वाटले असते काय? कल्पनेची भरारी लुळी पडावी, तिलाही आकलन करता येऊ नये
इतकी ही घटना काव्यमय व चमत्कारी पूर्ण नाही का? ज्याला अद्भुत रम्य काव्य उर्फ रोमांस म्हणतात, त्यात माझ्या या आयुष्यक्रमापेक्षा अधिक अभूतपूर्व दुसरे काय असू शकणार? इतरांना तर शक्य नाही, पण बडोदा महाराजांच्या औदार्याने प्रथमच मी जेव्हा शिक्षणाकरिता न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघालो, तेव्हासुद्धा पुढे असे काही घडेल विद्यार्जन करून स्वतःचे हित साधण्याच्या उद्देशाने सुरू झालेला माझा जीवनक्रम इतक्या अल्पावधीत माझ्या मुख्या व पद्धतीत जनतेच्या आयुष्यक्रमाशी आणि सुखदुःखाशी एकजीव होण्याइतका सार्वजनिक व महत्त्वपूर्ण बनेल याची खुद मला स्वतःला अंधुक देखील कल्पना नव्हती। माझ्या जनतेच्या मजविषयीच्या या आलोट प्रेमाला मी पात्र आहे असे मला कधीही वाटले नाही। ज्याला देवे अगर भवितव्य म्हणतात, त्या भवितव्यात तेचा हा खेळ असून तिच्या पूर्वसंकेतानुसार माझ्या एरवीच्या खाजगी महत्त्वहीन व काव्यहीन आयुष्यक्रमाला सांप्रतचे वळण व महत्त्व एकसारखे प्राप्त होऊन राहिले असावे असे मला वाटू लागले आहे। ते काहीही असो, पण माझ्या जनतेच्या उद्धाराचे एक साधन व एक निमित्त म्हणून परमेश्वराने आज मला हाताशी धरले आहे। या जाणीवेने प्राप्त होणारे समाधान इतके दुर्मिळ आहे की ते फारच थोड्या भाग्यवंताच्या वाट्याला येत असेल। पूर्वसंकेतानुसार मजवर पडलेल्या या जबाबदारीला व माझ्या लोकांच्या मजविषयीच्या प्रेमविश्वासाला स्वतःला सर्वतोपरी पात्र बनवावे हे मला माझे एक आद्य कर्तव्य वाटते। आपण दिलेली थैली व मानपत्र मी स्वीकारतो, परंतु थैलीतल्या रकमेचा आपल्या खाजगी कामाकरिता मुळीच उपयोग करायचा नसून ज्या गरीब समाजाकडून ही थैलीची रक्कम जमा झाली आहे त्याच गरीब जनतेच्या कामी तिचा उपयोग होणे हे इष्ट आहे। अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेच्या खर्चाकरिता मुंबई इलाक्यातर्फे वर्गणी जमवून देण्याचे मी कबूल केले आहे। त्याकरिता सदरील रकमेचा काही भाग डॉक्टर सोळंकी यांच्याजवळ मी ठेवून जाणार आहे। दलित काँग्रेसकरिता त्यांनी सदर रकमेचा उपयोग करावा, बाकी रकमेचा दुसऱ्या तऱ्हेने उपयोग होणार आहे। आपले बंद पडलेले बहिष्कृत भारतपत्र पुन्हा सुरू करावे अशी माझी इच्छा आहे। सद्यस्थितीचे निरीक्षण करून त्याचे लेख सदर पत्रात येतील। पत्राचे नाव बदलण्याचा मी निश्चय केला आहे, कारण नावामुळे बरेचसे लोक आपले पत्र घेत नसत व आपले म्हणणे काय आहे हे सर्वांना समजावे हा जो आपला उद्देश आहे तो साधला जात नाही, यासाठी नाव बदलण्याचा मी निश्चय केलेला आहे। पत्राचे नाव जनता, पहिला अंक 30 नोव्हेंबर 1930 रोजी निघाला। पत्राचे नाव जनता ठेवून त्याचे संपादकत्व श्री देवराव नाईक यांच्याकडे राहील। सदर पत्रास वर्गणीदार मिळवून देण्याची कृपा करावी। थैलीच्या रकमेतील काही भाग मी चालविलेल्या बोर्डिंगना मदत म्हणून द्यावा। वरील प्रमाणे थैलीच्या पैशाचा विनियोग केला जाईल। राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी विलायतीला जाण्या येण्याचा डॉक्टर आंबेडकरांचा खर्च जर इंग्रज सरकार देणार आहे तर मग ही थैली कशासाठी असे आपल्यापैकी काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे। परंतु ज्यावेळी मला आपल्या मदतीची जरुरी होती त्यावेळी सुद्धा जेथे मी आपल्या मदतीची अपेक्षा केली नाही त्या मला आज माझ्या खाजगी कामासाठी तुमच्या मदतीची जरुरी नाही, जेव्हा जरुरी लागेल तेव्हा मी अवश्य मागेल। मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार आहे, त्या परिषदेपासून निदान अस्पृश्य वर्गाचा तरी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु लोकांनी या परिषदेवर बहिष्कार घातला आहे, मला त्यांना विचारायचे आहे की जर दोन पक्षात लढाई जुंपली तर तहाची भाषा बोलणे काय वाईट आहे। आज सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये निकराचा लढा चालू आहे, काँग्रेसच्या चळवळीमुळे सरकारचे नुकसान होत आहे। दोन्ही पक्ष हट्टास पेटले असता कोणीतरी मध्यस्थी केल्याने तडजोडीचा मार्ग राऊंड टेबल कॉन्फरन्सद्वारे निघू शकेल। या परिषदेपासून काही निष्पन्न होणार नाही असे सांगण्यात येत आहे, परंतु मला तसे वाटत नाही। ज्यांना ही परिषद अपयशी होईल असे वाटत असेल त्यांना असे विचारणे आहे की या परिषदेत अपयश कसे व का येईल। सध्या हिंदू मुसलमान अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य मिळत असल्यास पाहिजे आहे। नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल दलित काँग्रेसने तसा ठरावही पास केला आहे। सर्वांची एक वाक्यता आहे, मतभेद एकाच गोष्टीवर आहे व तो हा की स्वराज्य कोणत्या पद्धतीवर द्यायचे। अल्पसंख्याक लोकांचे संरक्षण होऊन
त्यांना कोणत्याही परीने सामाजिक धार्मिक राजकीय समता मिळेल. सर्व हिंदू मानव प्राणी मात्र स्वतंत्र असू शकतील असे स्वराज्य आज हवे आहे. परंतु वाद आहे तो स्वराज्याने मिळणारी सत्ता सर्व समाजामध्ये योग्य रीतीने विभागली जावी की एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हाती स्थिर राहावी या संबंधाने आहे. दलित समाज मागासलेले वर्ग व अल्पसंख्याक वर्ग यांचे समाधान करण्याच्या कामी पुढारलेल्या वर्गाने व बहुसंख्य समाजांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला तर आपापसात वाद मिटणे अशक्य नाही. आपल्याला आवश्यक ते मागेनच, परंतु त्याचबरोबर या देशात स्वातंत्र्य द्यावे असा ठराव असल्यास त्यास मी पाठिंबा देणार आहे. या देशाची सर्व तऱ्हेने उन्नती होऊन हा देश उच्च पदास चढावा हे काँग्रेसप्रमाणे आम्हासही वाटते. शेवटी मी राऊंड टेबल कॉन्फरन्स आटोपल्यानंतर दुसरे काम करू इच्छितो व ते हे की लोकमत जागृत करणे. हे फार महत्त्वाचे काम आहे. काँग्रेसची चळवळ अमेरिका जर्मनी इत्यादी साऱ्या देशभर होत आहे. तद्वतच आपल्या अस्पृश्यांचे दुःख परक्यांच्या वेशीवर टांगले पाहिजे व मी प्रमुख पुढाऱ्याच्या भेटी घेऊन आपले दुःख त्यांच्यापुढे मांडेन. इतकेच नव्हे तर जमल्यास लीग ऑफ नेशन पुढेही मी अस्पृश्यांचा प्रश्न मांडणार आहे व अस्पृश्यांना सध्या पोलिसांच्या व लष्कराच्या नोकरीत मज्जाव आहे तो काढून टाकण्यासाठी खास प्रयत्न करीन. मला आपणा सर्वांना शेवटी एकच विनंती करावयाची आहे व तीही की आपणा सर्वांनी एकोप्याने व एकट्याने वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. आपणामध्ये आपापसात पुष्कळसे गट पडले आहेत. गेल्या 2-4 वर्षात एक अगदीच आगळे दृश्य माझ्या नजरेस पडले व ते हे की दरेक मनुष्य आपण स्वतःला पुढारी म्हणून मिरवू इच्छितो. ती फार वाईट गोष्ट आहे. यापुढे हा प्रकार आपण बंद करावा अशी माझी विनंती आहे. आपल्यापुढे इतक्या अडचणी व इतक्या कावाचे डोंगर पडले आहेत की आपल्या निर्वार्थ त्यांच्या निवारणार्थ एक जिल्हा अगर एक इलाका सुद्धा काही करू शकणार नाही तर अखिल हिंदू बांधवांनी आपापसातील मतभेद बाजूला सारून खांद्याला खांदा लावून कार्यास लागावे त्यातच आपले हित आहे. माझ्या मागे डॉक्टर सोळंकी व श्री नाईक यांच्या मताप्रमाणे वागून समाजात झालेली जागृती वाढीस लावण्याचे काम आपणा सर्वांवर सोपून मी रजा घेतो. अस्पृश्य व मुसलमानादी अल्पसंख्याक समाजात व हिंदू काँग्रेस वगैरे बहुसंख्य समाजात पडलेली तीळ अद्याप कायम आहे. निरनिराळ्या 5 अल्पसंख्याक समाजांनी एकमताने जो मसुदा सादर केला होता त्याकडे तडजोडीचा एक प्रश्न या दृष्टीने पाहण्याऐवजी तो आम्हाला देण्यात आलेला निर्वाणीचा खलित आहे असे समजून त्याचा काँग्रेस व हिंदू महासभा वगैरे बहुसंख्याक वर्गाच्या प्रतिनिधींनी विरोधपूर्वक आव्हेर केल्यामुळे ती तेढ अधिकच वाढली. का कोणास कळे पण गांधीच्या विरोधाचा पारा अस्पृश्याच्या वतीने मी केलेल्या मागण्याच्या बाबतीत जरा खाली उतरलेला दिसतो. आपण जर निश्चयपूर्वक वागलो तर मुंडी जाईपर्यंत अस्पृश्यांच्या मागण्यांचा विरोध करण्याची स्वतःची प्रतिज्ञा शब्द तर खरी करण्याचा आतताईपणा गांधीजीसुद्धा दाखविणार नाहीत असे वाटते. काल रात्री पुन्हा एकदा माझी व गांधीजींची मुलाखत झाली. या मुलाखतीचा योगायोग मैसूरचे दिवाणसाहेब सर मिर्झा इस्माईल यांच्या खटपटीने घडून आला. माझ्याशी वागण्याच्या बाबतीत गांधीजींनी स्वीकारलेले धोरण अनावश्यकपणे चुकीचे आहे असे बऱ्याच तिराईक व निष्पक्षपाती ग्रस्तांना वाटते. गांधीजींच्या वागण्यात ज्यांना चूक दिसत नाही असे महात्मा वेडे लोक त्याचप्रमाणे अस्पृश्यांना स्वनिर्णयाचा हक्क मिळाल्यास आपले हुकमी बहुमत आपल्या हातात राहणार नाही अशी ज्यांना आपमतलबी भीती वाटते असे हिंदू प्रतिनिधी सोडून दिले तर गांधीजींनी आपल्या बाबतीत स्वीकारलेले धोरण निष्पक्षपातीपणाचे नाही व मुस्तजीपणाचेही नाही ही गोष्ट ओळखणारी विचारी मंडळी येथे बरीच आहे. गांधीजींनी मला विचारले की तुम्ही अस्पृश्यांच्या हितसंरक्षणासाठी ज्या मागण्या केल्या आहेत त्यात कमी अधिक फेरबदल करण्यास तुम्ही तयार व्हाल काय. यावर मी म्हटले की कोणताही यथायोग्य फेरबदल करण्यास मी व माझ्या इतर सहकारी मित्र व अस्पृश्य समाजातील विचारी पुढारी नेहमीच तयार आहोत असे आपण बेलाशक
धरून चालावे। हे ऐकून गांधीजींनी आपली नवी योजना माझ्यापुढे मांडली। त्यांच्या या योजनेप्रमाणे संयुक्त मतदार पद्धतीनुसार सार्वजनिक निवडणुकाकरिता उभा राहिलेला एखादा अस्पृश्य वर्गीय उमेदवार जर निवडून आला नाही तर त्याने कोर्टात फिर्याद दाखल करावी व कोर्टाला असे सिद्ध करून दाखवावे की मी व माझ्याविरुद्ध उभा राहून निवडून आलेला हा अस्पृश्य वर्गीय उमेदवार हे आम्ही दोघेही इतर सर्व बाबतीत सारख्या योग्यतेचे असूनही केवळ माझा अस्पृश्य जातीयत्वामुळे मी निवडून न येता हा निवडून आला। कोर्टाला ही गोष्ट पटवून त्याने तसा निर्णय दिल्यास स्पृश्य वर्गीय हिंदू प्रतिनिधीची निवड रद्द करण्यात यावी व त्याच्या जागी कोर्टाच्या निकालाने ठरवलेल्या पण हिंदू बहुमताने पराजित झालेल्या या अस्पृश्य उमेदवाराची वर्णी लावण्यात यावी। ही योजना इतकी विलक्षण अव्यवहारी आहे की ती सुचवण्यास केवळ गांधीजीच धजू शकले। मी क्षणमात्र हसलो। मला वाटले गांधीजींचा हा एक विनोद आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर तशी थट्टा मस्करी अगर विनोदाची छटा दिसली नाही। त्यांनी मला गंभीरपणे प्रश्न केला की माझी ही योजना तुम्हाला कशी काय वाटते। मी शांतपणे प्रश्न केला की बिलकुल पटत नाही। त्यांनी विचारले का? मी म्हटले आपली योजना अत्यंत अव्यवहारी आहे म्हणून झाले। आमची ही मुलाखत येणेप्रमाणे निकालात निघाली। मी गांधीजीचा निरोप घेऊन परत आलो, पण या निष्फळ ठरलेल्या मुलाखतीत गांधीजीच्या बाबतीत काही एक आशेचे किरण दिसू लागले। मी देतो तेवढ्यावर अस्पृश्य समाजाने कृतज्ञतापूर्वक संतुष्ट राहिले पाहिजे। अधिकोत्तर त्यांना याबाबतीत प्राण गेला तरी काहीसुद्धा मिळू देणार नाही। सार्वत्रिक मतदानाच्या हक्काशिवाय अस्पृश्याकरिता राखीव जागाची वगैरे कसलीही खास व कायदेशीर सवलत मिळता कामा नये, कारण त्यात त्यांचाच घात आहे वगैरे प्रकारच्या आपल्या जुन्या व आरंभीच्या विचारसरणीत ते फेरबदल करू शकतात। अव्यवहार्य का असेना, पण कसल्या तरी निराळ्या व खास अशा कायदेशीर योजनेची कल्पना ते संभवू शकतात। ही गोष्ट तसे पाहू जाता काही कमी आशादायक नाही। प्राण गेला तरी 72, पण अस्पृश्याकरिता हिंदूहून वेगळे असे मी काहीसुद्धा मिळू देणार नाही। या आपल्या निश्चयापासून गांधीजी ढळू शकतात एवढेच या मुलाखतीने सिद्ध केले। गांधीजींनी आरंभीच आपले प्राणपणास लावण्याची प्रतिज्ञा याबाबतीत तरी निदान करावयास नको होती। दुसरा आमच्या समोर असलेला चर्चेचा विषय म्हटला म्हणजे हिंदू प्रतिनिधी व सरकार यामध्ये हिंदुस्थानची राजकीय प्रगती कोण्या पद्धतीनुसार झाली पाहिजे। याबाबतीत उत्पन्न झालेला लढा होय। सरकार तुर्त प्राथमिक स्वायत्तता देण्याच्या विचारात आहे। मध्यवर्ती सरकारची जबाबदारी हिंदुस्थानच्या स्वाधीन करण्यास सरकार आज तयार नाही, पण या भांडणामुळे या जबाबदारीच्या स्वराज्याची अंतिम मर्यादा कोणती व संरक्षक बंधनांचे निश्चित स्वरूप काय हा जो मुख्य महत्त्वाचा प्रश्न तो तसाच बाजूला पडून राहिला आहे। आम्ही अल्पसंख्याकांनी असे धोरण स्वीकारले आहे की जबाबदारीचे स्वराज्य प्रांतिक व मध्यवर्ती आम्हाला पाहिजे, पण जातीविशिष्ट प्रश्नांचा निकाल लागेपर्यंत त्याच्या तपशिलाचा विचार करता येत नाही। 5 नोव्हेंबरला दुपारी सर्व प्रतिनिधींना राजेसाहेबांमार्फत चहा पार्टीचे आमंत्रण झाले होते। गांधीजी अधिक करून सर्व हिंदू संस्थानिक व युरोपियन प्रतिनिधी हजर होते। बादशहाशी जो 2-4 शिष्टाचाराचे शब्द बोलण्यासाठी सरासरी 8-10 इसमाची आधीच निवड करण्यात आली होती। मी त्यापैकी एक होतो। राजेसाहेबांशी बोलण्याकरिता जाण्याची वेळ मजवर पाळी आली तेव्हा लहानपणी पहिल्या दिवशी मास्तरांसमोर उभे राहताना जसे वाटत होते तसे मला वाटू लागले। राजेसाहेबांशी काय बोलावे व त्यांना काय सांगावे हेच मला समजेना। क्षणभर मी अगदी गोंधळासारखा झालो, पण राजेसाहेबांनी माझी काळजी दूर केली। त्यांनीच प्रथम हिंदुस्थानातील अस्पृश्य जनतेची एकंदर परिस्थिती व आयुष्यक्रम कशाप्रकारे आहे यासंबंधी विचारपूस केली। मी त्यांना शक्य तितक्या थोड्या पण निश्चित शब्दात अस्पृश्य जनतेच्या परिस्थितीची माहिती सांगितली। खुद राजेसाहेबांच्या एकिवात मी सांगितलेल्या गोष्टीपैकी बऱ्याच गोष्टी असाव्यात असे मला वाटत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसले। मी सांगत असलेली
हकीकत ऐकताना त्यांचे ओठ व हातपाय थरथर कापत होते, इतक्या त्यांच्या मनोभावनेला धक्का बसला. माझे शिक्षण कसे व कोठे झाले, माझे वडील काय करीत होते वगैरे विचारपूस राजेसाहेबांनी अगदी आस्थापूर्वक केली. परवा मुख्य प्रधानाबरोबरही माझे बराच वेळ बोलणे झाले. सर्वसाधारण परिस्थितीचा वतीला धरून अस्पृश्य समाजाला कोणत्या गोष्टी हितावह होतील यासंबंधीचा या मुलाखतीत आम्ही विचारविनिमय केला. गेल्या 10 तारखेला इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेच्या सभागृहात माझे भाषण झाले. अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींना आपापली बाजू ब्रिटिश जनतेसमोर मांडण्याची संधी द्यावी या हेतूने हा कार्यक्रम मुद्दाम ठरविण्यात आला होता. मी माझ्या भाषणात अस्पृश्यांच्या वतीने पुढे मांडण्यात आलेल्या मागण्याची आवश्यकता व उपयुक्तता आजच्या परिस्थितीत काय व कशी आहे याचे समप्रमाण विवेचन केले. सर मोहम्मद शफींनी मुसलमानाची बाजू मांडली. सरदार उज्ज्वल सिंग शिखाच्या वतीने बोलले. सर हर्बर्ट कार यांनी युरोपियन समाजाच्या मागण्यांचे समर्थन केले. हा कार्यक्रम चांगला यशस्वी झाला. ब्रिटिश जनतेपुढे काँग्रेसच्या व बहुसंख्य हिंदू समाजाच्या वतीने गांधीजी वगैरे प्रतिनिधींनी आपली एकतर्फी बाजू मांडली होती. दुसरी बाजूही त्यांच्यापुढे येणे जरुरी व ओघप्राप्त होते. जातीविशिष्ट प्रश्नाच्या बाबतीत गांधीजींची वृत्ती व धोरण काय आहे याचा खरा व स्पष्ट पुरावा त्यांनी घटना समितीत फेडरल स्ट्रक्चर कमिटीत जे भाषण केले त्यावरून आम्हाला लागला. फेडरल कायदे मंडळाची रचना कशी असावी, त्याच्या कशा प्रमाणात व कोणत्या तत्वावर सभासदांची निवड करण्यात यावी या प्रश्नावर आमची चर्चा चाललेली होती व त्यावेळेस गांधीजींचे व जातीविशिष्ट प्रश्नासंबंधीचे धोरण स्पष्ट प्रकट झाले. गांधीजींचा प्रतिनिधी या नात्याने फक्त मुसलमान व शीख या समाजासच स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास आम्ही तयार आहोत व अस्पृश्य आदी इतर अल्पसंख्याक समाजांनी केवळ सार्वत्रिक मतदान प्राप्तीच्या आश्वासनावरच संतुष्ट राहिले पाहिजे. त्यांना इतर कोणत्या सवलती मिळणार नाहीत व मिळण्याचे कारण नाही असा स्पष्ट खुलासा गांधीजींनी आपल्या भाषणातून केला. माझ्या भाषणानंतर गांधीजींचे हे भाषण झाल्यामुळे त्यांचे हे धोरण कसे व का चुकीचे आहे याचे स्पष्टीकरण करून त्यांच्या मुद्द्यांना समप्रमाण उत्तर देण्याची संधी मला मिळाली नाही व तो प्रश्न तात्पुरता तसाच पडून राहिला. 26 सप्टेंबरला मायनॉरिटीज सब कमिटीची अल्पसंख्याक वर्गीय पोट कमिटीची बैठक सुरू व्हायची होती. हा दिवस जवळजवळ येऊ लागला. एक दिवस श्री देवीदास गांधीजींचे चिरंजीव, एक दिवस श्री देवीदास गांधी आले आणि मला म्हणाले की माझे वडील तुम्हाला भेटू इच्छितात. मी बरे म्हटले व सो सरोजिनी नायडू यांच्या बिराडी आधीच ठरलेल्या वेळी व संकेतानुसार गांधीजींची भेट घेतली. आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते मला म्हणाले, सागा तुम्हाला काय पाहिजे, आम्हाला काय पाहिजे हे यापूर्वी इतक्या स्पष्ट व जाहीरपणे सांगण्यात आले होते की तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जावा व तीच ती उत्तरे पुन्हा पुन्हा देण्याघेण्याची वेळ यावी ही गोष्ट काही विशेष समाधानकारक अगर आशाजनक अशी नव्हती. तरी पण अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्याकरिता मी काय मागतो व ते का मागतो याची यथोचित कल्पना गांधीजींना अद्यापही झाली नसल्यास ती करून देण्यास आपले काही बिघडत नाही असा विचार करून मी माझ्या मागण्यांचा सविस्तर व समप्रमाण पाडा गांधीजीपुढे वाचून दाखविला. संध्याकाळचे 8 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत म्हणजे बरोबर 3 तास मुलाखत चालली होती. गांधीजी सूत काढत होते व माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. मधूनमधून ते मला प्रश्नही विचारित. आपल्या मतांचा थांग त्यांनी मला लागू दिला नाही, पण माझे म्हणणे काय आहे हे त्यांना स्पष्टपणे कळावे असा माझा हेतू असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे मला माझे विचार झाकून ठेवण्याचा काहीच प्रयोजन नव्हते. वास्तविक पाहता गांधीजींनी माझ्याशी तशीच मोकळ्या मनाने चर्चा करायला पाहिजे होती. प्रतिपक्षाचे विचार त्यांच्या तोंडून वधवून घ्यावे, पण आपल्या विचारांचा ठाव मात्र त्यांना कळू देऊ नये ही चाणक्यनीती एरवी मुत्सदीपणाचे लक्षण समजली जाते. पण या प्रसंगी ती अप्रासंगिक व कारण होती. माझ्या मनात असते तर हा डाव मलाही खेळता आला असता, पण त्याने काय साध्य होणार होते. माझ्या मागण्यांना विरोध करणेच
काँग्रेस आदेशानुसार गांधीजींना प्राप्त होते. असे घटकाभर जरी गृहीत धरले तरी तसे देखील मोकळ्या मनाने व विश्वासपूर्वक चर्चा करून त्यांना करता आले असते. त्यांचा विरोध मी मानला नसता, पण त्यांच्या विरोधाची कारणे मी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला क्लिक करा, ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.